असं काय होऊ शकतं का भविष्यात? असं होऊ शकत नाही, कारण असं जर केलं तर त्याला भाजपला मोठ्या प्रकारचा त्याचा परिणाम भोगावं लागेल. काय होतं आहे का, आत्ता ह्या सगळ्या ज्या गडबडी केल्या याच्यामध्येच पहिले निगेटिव्ह होत आहे, नकारात्मक वातावरण होत आहे, ते पॉझिटिव्ह करायलाच कसरत जात आहे सगळ्यांचीच, शिंदेसाहेबांची म्हणा, अजितदादाची म्हणा किंवा देवेंद्रजी म्हणा, वरते काही नेते असं त्याच्यातही. आत्ता आपण शिंदेला जर शिंदेसाहेबांना बाहेर काढलं, उद्या उपमुख्यमंत्री बदललं, तर शिंदेसाहेबांचेही 10-5% मत आहे, तेही नाराज होणार आहे. म्हणजे नाराजीच्या सुरात असणाऱ्याची टक्केवारी जर वाढली तर तुमचे प्लॅन कुठलेच कामी येणार नाही. मग लोकं आपला प्लॅन सुरू करून देईल आणि त्या प्लॅनमध्ये मग कोणता पक्ष ठेवायचा नाही ठेवायचा ते ठरवलं. माझं असं मत आहे का, कोणीही केला तर उद्या जर मी जास्त राजकारण करायला लागलो तर फटका बसणारच आहे. मग ते राष्ट्रवादी भाजप कोणीही असू दे, राजकारण ही 20% वर ते जाऊ नये. 80% समाजकाराची जोड असल्याशिवाय 20% राजकारण कोणी पूर्ण राजकारण लोक स्वीकारत नाही. तुम्ही सोनं जरी हाती दिलं ना आणि सांगितलं तरी लोक काय म्हणा, हा बदमाश आहे, याला मत नाही मारू आपण.